अभिनेत्री, सूत्रसंचालिका, नृत्यांगना, कवयित्री, दागिन्यांच्या ब्रँडची मालकीण, अशा विविध जबाबदारी निभावणारी हरहुन्नरी प्राजक्ता माळी लवकरच निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने अलीकडेच निर्माती म्हणून तिचा आगामी फुलवंती सिनेमाची घोषणा केली. सिनेमाबद्दल प्राजक्ताने एक आनंदाची बातमी दिली असून त्याबद्दल एक लांबलचक पोस्ट शेअर करत तिने खास अपडेट सांगितले. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर काही फोटो एकत्र केलेला व्हिडिओ शेअर करत माहिती दिली की फुलवंती सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमाच्या सेटवरील काही क्षणाचे फोटो तिने शेअर केले. हा सिनेमा अभिनेत्रीच्या मनाशी अत्यंत जवळचा असल्याने तिने असं लिहिलं की ज्या क्षणाची मी गेली पूर्ण वर्ष चातकासारखी वाट पाहत होते तो क्षण अँड इट्स अ रॅप असं म्हणत फुलवंतीचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती तिने दिली आहे. असं असलं तरीही या पोस्ट मधूनही अद्याप सिनेमातील कास्ट काय असेल हे समोर आलेलं नाही. अभिनेत्रीच्या शिवोहम या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. तिने असं लिहिलं की फुलवंती खरोखरच माझ्यासाठी खूप खास प्रोजेक्ट आहे. गेले 2 वर्षापासून मी प्रोजेक्टसाठी माझा सर्वाधिक वेळ आणि लक्ष दिले आहे. तसेच या प्रोजेक्टने मला आयुष्यातील सखोल आणि शहाणपणाचे धडे दिले. मला प्रचंड शक्ती स्वातंत्र्य दिले आणि मला एका प्रकारचे योद्धा बनवले. अभिनेत्रीने या पोस्ट मधून तिच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे, तिला पाठिंबा देणाऱ्यांचे आणि मदत करणाऱ्यांचे आभार मानले. अभिनेत्रीने तिच्या गुरुचेही आभार मानले आहेत. सिनेमाची दिग्दर्शिका स्नेहल तरडे, लेखक प्रवीण तरडे आणि सिनेमोटोग्राफी महेश लिमये यांचेही तिने आभार मानले आहेत. तर प्राजक्ता माळीचा फुलवंती सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.